पारधी समाजामध्ये जात पंचायत भरवली जाते आणि त्या जात पंचायतीमध्ये समाजातील जे व्यक्ती आहेत त्या व्यक्तींना वेठीस धरून त्यांना दंड आकारला जातो. या दंडाला वैतागून अशाच एका उस्मानाबाद जिल्ह्यातील पळसप येथील हल्ली मुकाम सांजा येथील काकानगर या भागामध्ये राहणाऱ्या सोमनाथ काळे या पारधी समाजातीलच व्यक्तीनं या जात पंचायतीला कंटाळून जात पैसे देणं होत नसल्यामुळे पती पत्नीनं विष प्राशन केलं होतं आणि विष प्राशन करून त्यांनी त्यांचं स्वतःचं जीवन संपवलंय. त्याच्यामध्ये पत्नी ही जिवंत आहे, आता आपल्यासोबत पत्नी काय म्हणते हे पाहूयात. मी स्मिता काळे बोलते, राहणार पळसत मुस्लिम काकानगर इथे राहत होतो. मग माझ्या नवऱ्यावरील संशय घेऊन माझी बहीण मोठी तिला थोडं सहकार्य केलं असताना तिनं अर्ज वगैरे दिले किंवा नाही दिले ती माहिती नाही. मग त्याच्या संशयावरून बहिणीचा अर्ज म्हणजे बहिणीने तो अर्ज दिलेलं होतं. अर्ज दिलं किंवा नाही दिलं, पती सांभाळतो किंवा नाही सांभाळतो त्याच्या नवऱ्याच काय नवऱ्याने सोडून दिलेले होते. मग सोडून दिल्यानंतर मग तिनं अर्ज दिले किंवा नाही दिले हे काय माहिती नाही. मग तिच्या नवऱ्यानं संशयावरून आम्हाला जात पंचायत भरवण्यात आली. तिच्या नवऱ्याने कुठं सांजा येते मग जात पंचायत भरवले तिथे. मग जात पंचायत भरवल्यानंतर की 18 तारखेला भरवली होती. मग 18 तारखेला भरवले तिथं मग जात पंचायत मध्ये बसवले, कुठे फोका काढणे, ते उकलत्या तेलामध्ये हात घालणे किंवा मग आगे मोहळ्याचे मध काढणे असे सांगितले, डोक्यावर दगड देणे हे आमच्या मालकाला मला आम्हाला दोघाला पण सांगितले. मग तिथं 20,000 रुपये मागितले. मग 20,000 रुपये दिले, 180,000 रुपये मागणी केली. दंड किती केला होता? दंड 2 लाखाचा केलेला होता. मग ते सांजामध्ये येतात तिथं कोण पंच असतील त्यांचे घरी भरवली होती. मग तिथं भरवल्यानंतर ती भरवली जात पंचायत भरवली. मग तिथं ती सगळं झाल्यानंतर मग माझ्या पतीला घरी मला बसून घेतलं. माझ्या पतीला तिथं पाठविलं, म्हणले तू जाऊन पैसे आण. पैसे आण म्हणल्यावर माझे पती घरी आले. माझे पती घरी आले, 20,000 रुपये घेऊन जाऊन दिले. 20,000 रुपये घेऊन दिल्यानंतर पुन्हा त्यांना म्हणले 4 दिवसाची मुदत दिली. 4 दिवसाची मुदत नाही दिलेस तर 4 दिवसाची मुदत दिली. 4 दिवसाची मुदत नाही दिली त्या 4 दिवसाच्या मुदतीत 180,000 रुपये नाही दिले तर तुझ्या पतीला तुला निसनंगी करू. आणि माझ्या पतीला म्हणजे तिथं जी पंचायतमधली शिक्षा आहे ते तुम्हाला घ्यावा लागेल असे सांगितले. आणि माझ्या पतीला असे म्हणले तुला गू खाऊ घालतं, तुझ्या बायकोला निसनंगी करू असं उभा केली होती. उभा केली होती हा उभा केली होती. साडी सोडून घेतली होती दोघा तिघांनी. माझ्या नवऱ्याला म्हणले गू खावा लागेल, हे पैसे नाही दिल्यानंतर एवढे तुम्हाला हा सांजामध्ये एवढं हे करावं लागेल म्हणले असते. मग माझे पती आम्ही घरी आलो, 4 दिवस इकडे तिकडे पैशाला फिरलो, पैसे काय जुळवाजुळी झाली नाही. मग पैसे नाही जुळतात माझे पती काय म्हणले, फोनवर यायला लागले. 2 फोन आले तेव्हा पती म्हणले आता काय आपल्याला पैसे भेटत नाही, आपल्याला ही काय करत नाही, आता आपण काय आपला एकच मार्ग आहे, आपण विष घेण्याशिवाय आपल्याला पर्यायच नाही आता. मग आम्ही दोघा नवरा बायकोनं एक साथ दोघांनी पण विष घेतले. मग विष घेतल्यानंतर मग शेजाऱ्या पाजाऱ्याने सरकारी दवाखान्यात उस्मानाबाद सरकारी दवाखान्यात पाठविले.
मग सरकारी दवाखान्यात पाठवले, तिथे आमचे सगळे नातेवाईक गोळा झाले. मग गोळ्या झाल्यानंतर तिथून पुढे उपचार करायची सुरुवात केली. मग उपचार मग सात दिवस इथं उस्मानाबाद रुग्णालयामध्ये राहिले होते पती आमचे. मग तिथं त्यांना जास्त झाल्यानंतर पुन्हा त्यांना सोलापूर मध्ये पाठविलं. सोलापूर मध्ये पाठविलं, तिथं 2 दिवस राहिले आणि त्यांचं तिथं 5 तारखेला 4 का 5 तारखेला असे 4 तारखेला त्यांचं मृत्यूही झाले. 4 तारखेला मग तिथून आले. तिथून मग सकाळ उठून प्रेत 10-11 वाजता दिले आमच्या ताब्यात. मग ताब्यातून दिल्यानंतर मग कलेक्टर ऑफिस वर आमचं प्रेत घेऊन गेलो आम्ही तिथं. मग कलेक्टर साहेबांनी तिथं ते आदेश दिला की कशासाठी झाले म्हणून त्यांनी विचारले. तिथं ते धनंजय शिंगाडे आणि वरिजी कोणतरी अधिकाऱ्यांनी तेवढ्या ह्याच्यात नव्हते मनस्थिती नव्हते. मग तिथून कलेक्टर ऑफिसून प्रेत दिल्यानंतर न्याय मिळवण्यासाठी मी दाखल केले. कलेक्टर साहेबांनी आदेश दिल्यावर आनंद नगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला. गुन्हा सध्या 25 जणांवर गुन्हा दाखल केला आणि इतर 15 जण आहेत अजून असे म्हणून 30-40 जणांवर गुन्हा दाखल केला. मग कलेक्टर ऑफिसवर गेलो आम्ही. मग कलेक्टर ऑफिसवर गेल्यावर तिथं माझ्या दिराने धनंजय शिंगाडे यांनी 12-13 त्यांना बोलून घेतले. ते आल्यानंतर त्यांनी तिथल्या कलेक्टर ऑफिस मधल्या साहेबांना बोलले. बोलून ती पोलीस स्टेशनला जाऊन परत आमच्या ताब्यात देऊन आम्ही परसातला घेऊन गेलो. संरक्षण ती दिली आम्हाला. माझं नाव सिद्धेश्वर छगन काळे, काय राहणार पळसप. आणि माझं जात पंचायत भरवले 18 तारखेला भरवले. 18 सप्टेंबरला जात हे माझ्या भावावर संशय घेऊन डॉक्टर सोमनाथ छगन काळे यांच्याविषयी जात पंचायत यांना भरवले त्या ठिकाणी घेऊन गेलेत सांजा येथे. 18 तारखेला सांजामध्ये जात पंचायत भरवले त्या ठिकाणी माझ्या भावाला घेऊन गेले आणि त्यांच्यावर संशय घेऊन त्यांच्या मेहुणीला मदत केली. नांदू देत नाही असा संशयाच्या कारणावर जात पंचायत भरवली म्हणजे त्या मेहुणीचा विषयावरून जात पंचायत भरवली. त्याच्यामुळं ती जात पंचायतीनं असा निर्णय घेतलाय की तू त्या बाईला मदत केलास, त्या बाईला सोडचिठ्ठी देण्यास तूच कारण आहेस आणि पोलीस स्टेशनमुळे वेळोवेळी मदत केलीस, ह्या कारणास्तव जात पंचायत भरवली आणि माझ्या भावाला 2 लाख रुपयाचा दंड ठोठावला. दंड ठोठावून त्यांना 20,000 रुपये रोख घेण्याचा तगादा लावला आणि त्या 20,000 जोपर्यंत घेऊन येत नाही तोपर्यंत तुझ्या बायकोला नागवी उभी राहावी लागेल. जात पंचायतीनं अशी शिक्षाचं फरमान सोडलंय की तुला गु खावा लागेल, तुझ्या बायकोला आता नागवी उभी राहावी लागेल, तू जोपर्यंत पैसे घेऊन येत नाही तोपर्यंत ह्या शिक्षा सुनावण्यात आल्या, डोक्यावर दगड घ्यावा लागेल, काटेरी फोकाने तुला मारावा लागेल आणि ते पैसे घेऊन तो येण्यापर्यंत तिला नागवं उभा राहावं लागेल. ही शिक्षा सुनावून माझ्या भावाला ते पैसे आणण्यासाठी पाठवलं. तो जोपर्यंत त्यांनी पैसे घेऊन येण्यापर्यंत माझ्या वहिनीला त्या पंचासमक्ष नागवी उभा केले आणि माझ्या भावाला गु खाऊ घालण्याचे प्रयत्न केलेला आहे, खाऊ घातलेला आहे. तर हा प्रकार ज्यावेळेस घडला आणि मला माहिती झालं त्यावेळेस मी माननीय धनंजय शिंगाडे यांना ही सविस्तर माहिती सांगितली. त्यावेळेस माननीय धनंजय शिंगाडे आणि मी SP साहेबांना निवेदन सादर केलं की साहेब माझ्या भावावर असा खोटा आरोप खोटा गुन्हा दाखल करून किंवा संशयाच्या पोटी माझ्या समाजाची जात पंचायत भरवून माझ्या भावावर अन्याय झालेला आहे, तरी मेहरबान साहेबांनी
या जात पंचायतच्या लोकांवर कठोरातली कठोर कारवाई करावी अशा पद्धतीचं पत्र आम्ही एसपी साहेबांना जाऊन भेटून दिलं. हा मरण्याच्या अगोदर पत्र दिलं आणि माझ्या भावाचं असं मला सांगितलंय की मी आनंदनगर पोलीस स्टेशनला माझ्यावर जात पंचायत बसायच्या अगोदरच्या दिवशी मी अर्ज घेऊन गेलो त्यावेळेस त्या आनंदनगरच्या PSI साहेब आणि जमादार साहेबांनी माझा अर्ज घेतला नाही. पोलिसांनी दखल घेतली नाही आणि 2 लाखाचे 1,80,000 रुपयाचे जुळवाजुळव न झाल्यामुळं माझ्या भावाने आता काही पैशाची जुळवाजुळव होत नाही ह्या जात पंचायतीमध्ये. आता एक वेळ वीज झाली माझी जगण्याची मनस्थिती नाही. ह्या कारणानं त्या नवरा बायकोनं विचार केला की आता आपल्याला मरण्याशिवाय पर्याय नाही. त्याने विषारी औषध खरेदी केलं आणि घरी जाऊन माझा भाऊ सोमनाथ छगन काळे आणि माझी वहिनी सुनीता सोमनाथ काळे या दोघांनी एकत्र विष घेतलंय. विष घेतल्यानंतर माझ्या भावाची मयत 4 तारखेला झाली. ते विष घेतल्यानंतर आम्ही त्या दोघांनाही जवळच्या नातेवाईकांनी व शेजाऱ्यांनी या दोघांना पण उचलून तात्काळ शासकीय दवाखान्यामध्ये त्यांना ऍडमिट करण्यात आलं. सोलापूरला नेलं. सोलापूरला तिथं ऍडमिट केल्यानंतर 4 ते 5 दिवस तिथं उपचार घेतला. माझ्या भावाची प्रकृती अतिशय गंभीर झाल्यानंतर सिव्हिल हॉस्पिटलचे सर्जन साहेबांनी आम्हाला असा सल्ला दिलाय की याची काय प्रकृतीमध्ये सुधारणा झाली नाही, पुढील उपचारासाठी तुम्हाला सोलापूरला घेऊन जावे लागेल. आणि त्यांच्या म्हणण्यानुसार आम्ही सोलापूरला जाऊन तिथं ऍडमिट केलं. तिथं 3 दिवस राहिले आणि 4th दिवशी माझे भावाचे मयत झाली सोलापूर येथे. नंतर सोलापूरहून आमचं त्या भावाचं पार्थिव ती मृत्यूची बॉडी घेऊन आम्ही या जात पंचायतच्या त्रासाला कंटाळून माझ्या वहिनीनं आणि भावाने विष घेऊन ह्यांच्या कारणास्तव माझ्या भावाचं प्राण गेलेलं आहे ह्याची न्याय मागण्यासाठी आम्ही कलेक्टर ऑफिसला ते प्रेत घेऊन कलेक्टर ऑफिसला आलोय. आणि त्या ठिकाणी मी माननीय धनंजय शिंगाडे साहेब यांना तात्काळ फोन करून सांगितलं आणि त्यांनी वेळेत अगदी हजर झाले. झालेला प्रकार मी आणि धनंजय नाना शिंगाडे आणि माझ्या घरच्या कुटुंबियांना घेऊन तात्काळ मला कलेक्टर साहेबांना भेटण्यासाठी घेऊन गेले. आणि हा घडलेला प्रकार सगळा कलेक्टर साहेबांना आम्ही सविस्तर सांगितला. कलेक्टर साहेब आणि तहसीलदार साहेब यांनी आम्हाला आश्वासन दिलं की ह्या झालेल्या प्रकारामध्ये जे दोषी आहेत लोक या दोषींना कठोरातली कठोर शिक्षा करू. आणि ह्या जात पंचायत आज आमचा भाऊ बळी गेलाय, नंतर याच्या पुढं हे असे प्रकार घडणार नाही अशा पद्धतीचं आश्वासन दिलं. कठोरातली कठोर शिक्षा होईल असं आश्वासन दिल्यानंतर ते प्रेत आमच्या ताब्यात दिलं, आम्हाला पोलीस संरक्षण दिलं. आता किती लोक गुन्हा दाखल केला? आता गुन्हा दाखल झालेला आहे 25 लोकांवर आणि इतर 15 लोक इतर आहेत. आता काय मागणी आहे तुमची? काय झालं? आता मागणी आमची एवढीच आहे की जे आमच्यावर प्रसंग ओढावलेला आहे तो माझ्या समाजावर ओढवू नये. ह्याच्यासाठी जात पंचायत कायमस्वरूपी बंद करावी, माझ्या भावाला योग्य न्याय मिळावा, आमचं पुनर्वसन व्हावं आणि घर व जमीन जे पूर्वी आज 10 वर्षापासून आमची जमीन जी पडून आहे, पहिलाही जात पंचायतचा असाच फरमान ठेवला होता की तुम्ही 4 एकर जमीन द्यायची आणि 7 लाख रुपये द्यायचं. जोपर्यंत तुम्ही 4 एकर जमीन देत नाही आणि 7 लाख रुपयाचा जोपर्यंत तुम्ही दंड भरत नाही तोपर्यंत तुम्हाला जमीन वहिवटू देणार नाही असं 10 वर्षापूर्वी फरमान केल्यामुळं ते जमीन घर सोडून आज आम्ही बेघर हातावर पोट जगण्यासाठी उस्मानाबादला इथे येऊन राहिलेलो आहे. तरी पहिला अन्याय झालेला आहे, ती जमीन आमच्या ताब्यात द्यावी आणि या जात पंचायतच्या सगळ्याच्या सगळ्या लोकांवर कठोरातली कठोर शिक्षा व्हावी, आमचा घर व जमिनीत ताबा द्यावा, आमचं पुनर्वसन करावं आणि माझ्या बहिणीला पीडित कुटुंबी झालं आम्हाला तात्काळ शासनाने मदत करावी एवढी साथ जोडून विनंती सरकार. आता आपल्यासोबत 12 बलुतेदार महासंघाचे प्रजा लोकशाही परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष धनंजय शिंगाडे आहेत. हे जात पंचायतीवर काय म्हणतात हे त्यांचं मत आपण जाणून घेऊया. उस्मानाबाद तालुक्यामध्ये सांजा येथील पारधी समाजातील जात पंचायतीचा एक बळी गेलेला आहे, त्याबाबत आपलं काय मत आहे?
कायदा असताना अशा प्रकार असे जे प्रकार होत आहेत ते अतिशय निंदनीय आहेत. जात पंचायत बंद झाली पाहिजे. बंद झाली पाहिजे म्हणजे नेमकं काय झालं? ही जात पंचायत बंद करण्यासाठी पोलीस प्रशासनाने अतिशय चांगल्या पद्धतीने काळजी घेतली पाहिजे. आणि ज्या ज्या ठिकाणी असं काय होत असेल आता पोलीसच्या मार्फत अनेक त्यांच्या पोलीस कार्यरत असतात, पोलिसांनी हे सगळं बंद केलं पाहिजे. कुठं काय चाललंय काय ती सगळी माहिती त्यांना मिळते. त्याच्यामुळं हे असं कुठं होत असेल तर तात्काळ बंद करण्यासाठी माझी प्रशासनाला विनंती राहील. तुमचं काय बघू शकले? मी बंद करण्यासाठी उस्मानाबाद जिल्ह्यातला मागासवर्गीय समाज असेल, अल्पसंख्याक असेल, पारधी समाज असेल, भटके विमुक्त असतील, हे सगळे एकत्र करून ह्या ज्या काही जुन्या चाली रूढी परंपरा आहेत ह्या बंद झाल्या पाहिजेत. आणि हे बंद करण्यासाठी बारा बलुतेदार महासंघाच्या वतीनं आम्ही ऐक्य निर्माण करून हे सगळ्या रूढी जी परंपरा चुकीच्या आहेत त्या बंद करण्यासाठी प्रयत्न करत. माझं आव्हान असेल की जर समजा असं जात पंचायतीच्या माध्यमातून कुणावर नाहक दंड थोटवला जात असेल तर त्यांनी तो दंड भरू नये. सरळ बारा बलुतेदार ऑफिसमध्ये यावं आणि बारा बलुतेदारच्या ऑफिसमध्ये आल्यानंतर आम्ही त्या संबंधी त्याला न्याय मिळवून देऊ. हे आमचं ऑफिस आहे, बारा बलुतेदार महासंघाचं ऑफिस आहे. या ऑफिसमध्ये भटके विमुक्त असतील, ज्यांना कुणाला अडचण निर्माण होईल त्यांनी माझ्याशी संपर्क साधावा. निश्चितच शासनाच्या वतीने आम्ही त्यांना न्याय मिळवून देण्याची भूमिका कायम राहील. कालची जी घटना झाली आहे ती अतिशय निंदनीय आणि दुःखद घटना घडलेली आहे. हे अशा व्हायला नाही पाहिजे. मी खूप चांगल्या पद्धतीनं पाठपुरावा त्याच्यामध्ये केलेला आहे. जिल्हाधिकारी महोदय असतील, SP साहेब असतील, या दोघांनीही अतिशय सहानुभूतीपूर्वक आमच्या सगळ्या व्यथा ऐकून घेऊन 25 लोकांवर गुन्हा दाखल केलेला आहे. आणि दुसऱ्या आणखी 15 जे लोक आहेत जे संशयित आहेत त्यांच्यावरही गुन्हा दाखल केलेला आहे. ह्या सगळ्यांची शोध मोहीम चालू आहे. पोलीस प्रशासनावर आमचा विश्वास आहे, जिल्हाधिकारी साहेबांवर आमचा विश्वास आहे. या ठिकाणी कायदा कायद्याचं काम अतिशय चांगल्या पद्धतीनं करत आहे आणि आमचा त्यांच्यावर विश्वास आहे. आता मला असं वाटतंय आम्ही ह्या जिल्ह्यामध्ये सुरक्षित आहोत अशी आमची भावना होत चाललेली आहे. दोन्ही जे दोन अधिकारी आहेत जे की जिल्ह्याला लाभलेले आहेत बऱ्याच वर्षानंतर, कौस्तुभ दिवेगावकर साहेब आणि जैन मॅडम, दोघांमुळे आम्ही या उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये अतिशय सुरक्षित आहोत. आता इथून पुढं आमच्यावर कुठले अन्याय होणार नाहीत याचीही आम्हाला जरा या ठिकाणी खात्री वाटत आहे. सोबत धनंजय शिंगाडे यांनी त्यांचं मत व्यक्त केलंय की जर कुठं उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये अशा जात पंचायतीचा जर कोणाला त्रास होत असेल तर त्यांनी त्यांच्या कार्यालयामध्ये संपर्क साधावा, तो आम्ही जो त्रास आहे तो नक्कीच दूर करू असं त्यांनी आपल्याला आता सांगितलेलं आहे. कॅमेरामॅन जावेद शेख सोबत मी हुकमत मुलानी उस्मानाबाद.